तर सारखं सारखं तेच तेच उपवासाला खाऊन जर कंटाळा आला असेल तर ॲपल खीर नक्की बनवून बघा. काही जणांना विचार पडला असेल, ही खीर तर फाटली जाते, जर तुम्ही माझ्या पद्धतीने बनवाल तर खीर अजिबात तुमची फाटणार नाही, एकदम परफेक्ट अशी ही खीर बनेल. खूप छान आणि एकदम टेस्टी ही खीर होते. तर नमस्कार, मी सुप्रिया. सुप्रियाज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. ठिकाणी मी एका कढईमध्ये 1/2 लिटर एवढं फुल क्रीम मिल्क घेतलेलं आहे, बघू शकता. तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवणार असाल तर जास्त क्वांटिटीमध्येही बनवू शकता. तर प्रथम आपण हे दूध आटवून घेणार आहोत. तर यामध्ये 1 मोठे 5 चमचे मी साखर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त गोड करू शकता. व या ठिकाणी काही ड्रायफ्रूट मी असे बारीक चेचून घेतलेले आहेत, बघू शकता. काजू, बदाम, मनुका आणि पिस्ता घेतलेला आहे. जर तुम्हाला यातला आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता, किंवा एक्स्ट्रा अजून घालायचं असेल तर तेही घालू शकता. व यामध्ये फ्लेवरसाठी थोडीशी वेलची पूड आपण घालणार आहोत आणि थोडंसं केसर. केशर पूर्णपणे ऑप्शनल आहे. आणि लगेच दाटसरपणा येण्यासाठी किंवा अजून याची रिचनेस वाढण्यासाठी यामध्ये मी मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स करून घालणार आहे. 1-2 चमचे मी मिल्क पावडर घालणार आहे. ही पूर्णपणे ऑप्शनल आहे. केसर ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण केसर घातल्यामुळे याचा फ्लेवर अजून छान येतो व याला कलरही खूप छान येतो. तर हे थोडंसं आपण आटवून घ्यायचं. हाफ क्वांटिटीमध्ये झालं पाहिजे. दूध शिजत आहे तोपर्यंत तिकडं आपण ॲपल खिसून घेऊयात. तर या ठिकाणी छान लालसर अशी मी ॲपल घेतलेले आहेत, बघू शकता. तर यातलं एकच ॲपल आपण घालणार आहोत. 1 लिटर दुधासाठी 2 ॲपल सफिशियंट आहेत आणि 1/2 लिटर दुधासाठी 1 ॲपल सफिशियंट आहे. जर तुम्हाला जास्त दाटसर खीर हवी असेल तर थोडंसं तुम्ही अजूनही घालू शकता. तर हे स्वच्छ धुवून याची साल काढून घेऊयात अशी पिलरच्या सायाने, बघू शकता. अशा पद्धतीने सगळी साल काढून आपण याला खिसून घेणार आहोत. ॲपलची साल काढून झाल्यानंतर याला आपण खिसणीच्या सहाय्याने खिसून घेणार आहोत. छोट्या साईजमधल्या खिसणीने खिसायचं नाही, थोडंसं मोठ्या साईजच्या खिसणीनेच खिसायचं, बघू शकता. अशा पद्धतीने ॲपल इझिली खिसले जाते, बघू शकता. व जो मधला भाग असतो तो खिसायचा नाही, अशा पद्धतीने साईडला ठेवायचा. बघू शकता किती छान खीस तयार झालेला आहे आपला. तर हा आपण शिजवून घेणार आहोत. शिजवून घेतल्यामुळे खीर आपली अजिबात फाटणार नाही. जर तुम्ही असंच दुधामध्ये टाकलं तर खीर फाटण्याची शक्यता असते. व इकडं दूधही छान उकळते, बघू शकता. तर हे दुसऱ्या गॅसवरती आपण ठेवूयात. व जे खिसून घेतलेलं ॲपल आहे ते थोडंसं आपण शिजवून घेणार आहोत. एका पॅनमध्ये मी थोडंसं तूप घेतलेलं आहे, बघू शकता. एकदम थोडं घ्यायचं किंवा नाही घातलं तरी चालेल. तर यामध्ये खिसून घेतलेले ॲपल आपण शिजवून घ्यायचे. एकदम मंद गॅसवरती याला शिजवून घ्यायचं. शिजवून घेतल्यामुळे आपली खीर अजिबात फाटणार नाही. त्यातलं जे मॉइश्चर असतं ते पूर्णपणे गेलं पाहिजे, म्हणजे पाणी याचं पूर्णपणे आटलं पाहिजे. एकसारखं हलवत याला शिजवून घेऊयात. 1-2 ते 3 मिनिटांनी बघू शकता यातलं पाणी आटत आलेलं आहे थोडं थोडं. व आपलं दूधही तिकडं आटत आहे. तर असं एकसारखं हलवत याला शिजवून घ्यायचं. या ठिकाणी आपलं ॲपलही शिजून तयार आहे व दूधही छान आटलेलं आहे, बघू शकता. तर अजून थोडं याला आटवून घेणार आहोत आपण. जर अचानक पाहुणे घरी आल्यानंतर तेच तेच शेवळ्याची खीर, रव्याची खीर खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर ही खीर तुम्ही नक्की ट्राय करा आणि पाहुण्यांना खायला द्या. नक्कीच तुमची तारीफ केली जाईल. तर यामध्ये आपलं दूधही छान आटलेलं आहे, बघू शकता. तर हे जे शिजवून घेतलेलं ॲपल आहे ते घालून एक मंद गॅसवरती याला मिक्स करून घ्यायचं. अजिबात फाटणार नाही. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण गॅस बंद करूयात व याला बाउलमध्ये काढून घेऊयात. खाण्यासाठी तयार आहे ॲपल खीर. बघा, अजिबात फाटलेली नाही आपली खीर. आणि याचा फ्लेवर तर काय सांगू, अक्षरशः सगळ्या घरभर पसरलेला आहे. इतकी छान ही खीर होते. तुम्ही नक्की ट्राय करा, बघू शकता किती छान झालेली आहे. उपवासासाठी का, इतर वेळीही बनवून खाऊ शकता. अगदी पटकन 5 ते 10 मिनिटात होणारी ही खीर आहे. जास्त वेळही लागत नाही आणि एकदम हेल्दी अशी ही खीर आहे, बघू शकता.
तर कशी वाटली रेसिपी? अगदी सोपी आणि सरळ ॲपल खीर तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच हेल्दी आणि नवीन रेसिपी बघण्यासाठी सुप्रियाज रेसिपीला क्लिक करा. हेल्दी खा, हेल्दी रहा. भेटूयात अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.